आता लाल मुंगी तुम्हाला बऱ्याच वेळा चावली असेल आणि मला माहिती ती चावल्यावर तुम्ही काही तिला जिवंत सोडली नसेल. लाल मुंगी चावली की ते आपल्या हातून मिळेल समजून जायचं. पण आपल्याला असं कोणी आहे का की ज्याला काळ्या मुंगी चावली? आणि असं कोणी असेल तर ते खाली कमेंट करून नक्की सांगा, कारण माझ्या माहितीनुसार या काळ्या मुंगी कधीच चावत नाही. पण का त्यांना काय दात नसतात काय? चला पाहू नक्की काय कारण आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला ही लाल मुंगी चावती तेव्हा त्याशी वाकडी उरली, आणि वाकडी यासाठी होते जेणेकरून तिला आपल्या त्वचेवर फॉर्मिक ऍसिड सोडता येईल. आणि या फॉर्मिक ऍसिडमुळेच आपल्याला मुंगी चावलेली जाणवती, कारण त्या ऍसिडमुळेच तर त्वचेची आग होती, नाहीतर ती उडशी मुंगी चावलेने आपल्याला काय फरक पडायचा आहे. आता या काळ्या मुंगीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्यांच्या अंगात असलेल्या त्या फॉर्मिक ऍसिडची तीव्रता ही खूप कमी असते, थोडक्यात नाहीच्या बरोबरच. मग आता असं नाही की त्या काळ्या मुंग्या चावत नाही, चावतात, त्या काळ्या मुंग्याही चावतात. आता भलेही ती चावलेली जखम डोळ्याला दिसत नाही, पण खरी जादू ही त्या फॉर्मिक ऍसिडमध्येच असते. आणि काळ्या मुंग्यांमध्ये फॉर्मिक ऍसिडची तीव्रता कमी असल्यामुळे त्या चावलेल्या आपल्याला जाणवत नाही. बाकी मुंग्या चावल्यामुळे तुम्ही आजपर्यंत किती मुंग्या मारल्यात ते खाली कमेंट करून सांगा.